आज अकोला नगरपंचायतीचा उमेदवारी माघारीचा शेवट दिवस होता. आज आमची शिवसेना राष्ट्रवादी पक्षाची महाआघाडी या ठिकाणी झालेली आहे. काँग्रेस पक्षाला या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय लामटे साहेब आणि आम्हीसुद्धा भरपूर प्रयत्न केले की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी पक्षाचं सरकार आहे म्हणून काँग्रेसनेसुद्धा आमच्यासोबत यावं. परंतु काँग्रेसच्या काही मंडळीच्या हट्टापायी ते आज महाविकास आघाडीत नाही आम्हाला दुःख होते, परंतु हे त्यांचं वागणं बरं नव्हं असं मला वाटते. आणि म्हणून 13 जागेपैकी 3 जागा शिवसेनेला आल्या आणि 10 जागा राष्ट्रवादी या ठिकाणी लढते. एक नंबरमध्ये विमल संतू मंडलिक ही शिवसेनेची महिला उमेदवार या ठिकाणी आम्ही दिलेली आहे. पाठीमागच्या वर्षी आमचे प्रमोद मंडलिक शिवसेनेचे नगरसेवक म्हणून या वार्डमधून निवडून आले. अत्यंत चांगलं काम प्रमोद मंडलिक यांनी केलं आहे आणि त्यांचं अत्यंत चांगलं वातावरण आहे, त्यामुळं आमचा एक नंबरचा उमेदवार आजच विजय झालेला आहे. 5 नंबरमधून गणेश कानवडे, पाठीमागच्या वर्षी गणेश कानवडे हे आमचे 12 मतांनी पराभूत झालेले उमेदवार आहेत. एकदम अभ्यासू, मनमिळाऊ, शांत स्वभावाचे गणेश कानवडे हे उमेदवार आम्ही वार्ड क्रमांकमधून 5 त्यांना उमेदवारी दिलेली आहे. निश्चितपणे त्यांना 5 नंबर वार्डमधून सगळ्या मतदारांचा भरभरून प्रतिसाद असल्यामुळं ते सुद्धा यावेळेस निवडून येणार आहेत. त्यानंतर आमचे प्रभाग क्रमांक 10 नवनाथ विठ्ठल शेटे हे आम्ही शिवसेनेचे उमेदवार दिलेले आहेत. त्यांचे मागच्या निवडणुकीमध्ये त्यांची पत्नी ह्या निवडणुकीसाठी उभी होती, त्यांची पत्नी 12 मतांनी त्या ठिकाणी पराभव झालेली आहे आणि त्यामुळं नवनाथ विठ्ठल शेटे त्यांचासुद्धा जनसंपर्क मतदानाचे चांगले असल्यामुळं ते सुद्धा उमेदवार आमचे निवडून येणार आहेत. उर्वरित 10 उमेदवार राष्ट्रवादी पक्षाचे आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे 2 नंबरचे उमेदवार असतील, 3 नंबरचे उमेदवार असतील, 6 नंबरचे उमेदवार असतील, 7 नंबरचे उमेदवार असतील, त्यानंतर 17 नंबरचे, 16 नंबरचे सर्वच उमेदवार अत्यंत चांगले उमेदवार माननीय आमदार किरण लामटे साहेबांनी दिलेले आहेत. ते सुद्धा उमेदवार अत्यंत अभ्यासू, मनमिळाऊ, जनतेशी चांगला संपर्क असल्यामुळं ते सुद्धा उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आहेत. आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा झेंडा ह्या नगरपंचायत हा या ठिकाणी फडकणार आहे. तुम्ही जे आता उमेदवार काही सेनेटचे जे काही उमेदवार आहेत त्यांच्या माघारी नाही, आमचं असं सूत्र ठरले का EB फॉर्म दिल्यानंतर काही भाजप नेत्यांकडून आमच्या उमेदवारांना फोन आले, तुम्हाला 5-5 लाख देतो, तुम्ही उभे राहा. आणि म्हणून काही आमचे गरीब उमेदवार होते त्यांच्या आमिषाला बळी पडले, तांत्रिक बाबीमुळे ते उभे आहेत. परंतु डॉक्टर किरण लामटे असतील, गायकर साहेब असतील, भानदास तिकंडे साहेब असतील, आमचे नितीन नायकोडे असतील, रामारे तिकंडे असतील, महेश नवले असतील, आम्ही सगळे बसलो. जरी आमच्या शिवसेनेचे काही उमेदवार आमच्या धनुष्यबाण ह्या चिन्ह उभे आहेत, राष्ट्रवादीचे उमेदवारसुद्धा घड्याळ्या चिन्ह उभे आहेत, पण आमचं महाआघाडीचा एक निर्णय झाला आहे का ज्या ठिकाणी शिवसेनेला जागा आल्यात, ज्या ठिकाणी राष्ट्रवादीला जागा आल्यात आणि त्या ठिकाणी जे काही आमचे बंडखोर उभे आहेत त्यांना मी बंडखोर असं म्हणतो, त्या बंडखोराची उद्या आम्ही पक्षातून हकलपट्टी करणार आहोत. राष्ट्रवादीचे आमदार किरण लामठे साहेबांनी सुद्धा सांगितलं, आमचेसुद्धा बंडखोर त्यांची आम्ही पक्षातून हकलपट्टी करणार. आणि ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत तिथं सर्व राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी येऊन ते हे सांगणार का राष्ट्रवादी शिवसेनेचा हा आमचा नवनाथ विठ्ठल शेटे हा 10 आमचा उमेदवार, यालाच तुम्ही मतदान द्यायचं, आमचा जरी बंडखोर आहे त्याचा आमचा राष्ट्रवादीची काही संबंध नाही. आणि ज्या वार्डामध्ये शिवसेनेचे काही आमचे बंडखोर उभे आहे तिथंसुद्धा आमदार साहेबांबरोबर, गायकर साहेबांबरोबर आम्ही, संपत नायकुडे सर असतील, तुमचे भानदास तिकंडे असतील, यांच्याबरोबर जाणार आणि आम्हीसुद्धा ठणकून सांगणार का यांनी आमच्या पक्षाचं ऐकलं नाही, त्यामुळं यांना जरी धनुष्यबाणची निशाणी असली तर हे सुद्धा आमचे बंडखोर आहे, यांनासुद्धा मतदान करू नका, अशी आमची पॉलिसी ठरलेली आहे.